महाराष्ट्रामध्ये राजकोट या ठिकाणी असलेला घटनोत्सव झालेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं आणि शिवाजी महाराजांनीच ह्या सागरी किनाऱ्यावरती, कोकण पूर्ण जो 700 किलोमीटरचा सागरी किनारा आहे, ह्या सागरी किनाऱ्यावरती अनेक अभेद असे जलदुर्ग बांधले. त्यातलाच मालवणचा असा हा अभेद जलदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधला आणि त्याच्या भक्कमपणाचं आणि त्याच्या शौर्याचं आज प्रतीक त्या ठिकाणी आहे आणि त्याचा पुरावा आपण सर्वांनी पाहत आहोत. अशा ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा काही नतद्रष्ट भ्रष्टाचारी लोकांमुळे जमीनदोस्त होणं याच्यासारखं पाप या देशात नाही. सध्या आम्हाला इतका संताप झालेला आहे, कारण शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त होणे, तो उखडणे आणि त्याला कारण केवळ 45 किलोमीटरचे वेगाने वाहणारे वारे असं कारण सांगून, अहो तोक्त निसर्ग वादळ इथे 120 किलोमीटरने वाहिले. प्रतापगडावरचा पुतळा आजही 67 वर्ष झाली इथे सुरक्षित आहे. महाराष्ट्रातले सर्व पुतळे सुरक्षित असताना मालवणचा हा पुतळा काही 24 वर्षाच्या मुलाला सांगून आणि तकलादू पद्धतीने स्वतःचं प्रसिद्धी करण्यासाठी किंवा स्वतःची राजकारण आणि हे प्रसिद्ध करण्यासाठी त्या घाईघाईने केलेला तो निर्णय होता आणि त्याच्यात शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या याच्यामध्ये अक्षम्य अशी चूक झालेली आहे. यामध्ये दोषी असलेले ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील ते आणि त्याचबरोबर त्या जेवढे काही त्यांच्यासोबत बरोबरचे लोक असतील त्या सर्वांना कठोरात कठोर शासन व्हावं, नाहीतर याच्या पुढे या कोकणामध्ये आम्ही या कुठल्याही मंत्र्या संत्र्या आणि पुढाऱ्यांना फिरून देणार नाही, एवढे या ठिकाणी संभाजी ब्रिगेडतर्फे सांगण्यात येते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज के जय.